नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्री दत्त फरसाण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे मोठे नुकसान, फायर ब्रिगेडमुळे मोठी हानी टळली. सासवड एस टी स्टँडसमोरील अमोल क्षीरसागर यांच्या मालकीचे श्री दत्त फरसाण होलसेल विक्री केंद्र आहे. या केंद्राला आज संध्याकाळी 8 वाजता शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. आगीचे वृत्त समजताच सासवड नगरपालिकेचे फायर ब्रिगेडची गाडी 5 मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. फायर ब्रिगेडच्या गाडीने संपूर्ण दुकानावर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात ताबडतोब यश मिळवले, परंतु दुकानातून धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते, त्यामुळे संपूर्ण बिल्डिंगला आग लागली काय अशी शंका निर्माण झाली. त्यामुळे इमारतीतील इतर दुकानदार व रहिवासी नागरिकांच्यात घबराट निर्माण झाली, परंतु 15-20 मिनिटातच आग आटोक्यात येऊन धूर त्या ठिकाणी शांत झाल्याचे पाहावयास मिळते. ताबडतोब आग विझवल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही व इतर इमारतीलाही कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्याचे दिसत नाही. अमोल क्षीरसागर यांनी घटनास्थळी सांगितले की शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. अमोल क्षीरसागर, तुमचं दुकान काय दुकानाचं नाव आहे? दत्त मिठाई पर्सन हाऊस. कधी आग कधी लागली? आता एक 8 तास झालं. बरं, कशामुळे आग लागली? वायरिंग शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट झाली. आता नगरपालिकेच्या आगीचा बंब आलता का? लगेच लगेच 5 मिनिटाच्या आधी. 5 मिनिटं झालं मग त्यांनी विझवली आग. विझवली. काय काय भेटलं होतं इथं? काय नसतं, त्याचं काय नुकसान नाही. गॅस सिलेंडर वगैरे तुमचे कुठे मनुष्य मालाचं नुकसान पाणी मारल्यामुळे दुकानातील मालाचे 2 ते 3 लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूस गॅस सिलेंडरचा साठा व भट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी प्रथम गॅस सिलेंडर व भट्टी हलवली, त्यामुळे इमारतीचा धोका टळला. अनेक स्वयंसेवकांनी दुकानात त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी मारण्यासाठी व माल हलवण्यासाठी प्रत्यक्ष दर्शनी मदत केलेली पाहावयास मिळाली. अमोल क्षीरसागर व या परिसरातील अनेक मित्रमंडळी घटनास्थळी त्या ठिकाणी मदत करत होते. आग विझवण्यासाठी मदत करताना दिसत होते. आग ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे इतर शेजारच्या दुकानांचे अजिबात नुकसान झालेले पाहावयास मिळत नाही किंवा अजिबात नुकसान झालेले नाही. दुकानाचे सेलिंग तोडून वरचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यासाठी काही वायरमन व स्वयंसेवक प्रत्यक्ष घटनास्थळी आग विझवल्यानंतर काम करताना पाहावयास मिळत होते. आग लागल्यामुळं या परिसरात ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी दुकानाचे मालक व सर्व कामगार उपस्थित असल्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. रात्री अपरात्री जर ही लागली असती, आग लागली असती, तर मात्र संपूर्ण इमारत आगीच्या बक्षस्थानी पडलेली पाहावयास मिळाली असती. अनेक निवासी फ्लॅट्स या इमारतीत आहेत, त्यांनाही इजा पोचण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झाला असता, परंतु सुदैवानं ही आग संध्याकाळी सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असताना 8 वाजता लागल्यामुळं ताबडतोब आग विझवणे शक्य झाले अशा प्रकारची भीती या परिसरातील नागरिकांनी व दुकानदारांनी पुरंदर न्यूजकडे व्यक्त केली. आग लागली व ती ताबडतोब विझवली, त्यामुळं नागरिकांनी त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे दूरदर्शन पुरंदर न्यूजकडे सांगितले. धन्यवाद.